गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आणि माझा गेटअप बघा. आज मी जीन्स टॉप घातली खूप दिवसानंतर. तर चला मी कुठे जात आहे जीन्स टॉप घालून. तर मी बोलले आता की मी जीन्स टॉप घातली आणि आम्ही कुठे चाललो. तर मी आणि आमचे आहो चाललोत आम्ही यात्रेला. म्हणजे तिथं काल आम्ही गेलेली घाटावर, म्हणजेच की कृष्णमयीची यात्रा असते. 2-3 दिवसापासून चालू आहे यात्रा, पण म्हटलं की आज जाऊया. शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी खूप छान यात्रा असते. खूप चांगलं भेटतं, सगळं स्वस्त येते आणि काही असेल रातपणा ते तर बघूया. तर चला जाऊया, मी आणि आमच्या हो निघालोयत बाहेर यात्रेला. तर ठीक आहे, तिथून पुढे काय प्लॅन बनतो काय माहिती नाही, पण चला निघते तर आहे. एकदम मस्त दोघंजण एन्जॉय करणार आहे. तर ओके चला बाय. हे आता घाटावर आणि तिथे एक काय होत त्याच नाव विमान आहे, ते गोल फिरत बघा ते वाला. तर तिथे जाणार होत आम्ही आणि परत ट्रेन पण आहे, बघू काय काय आहे. पण यावेळेस रातपाळा नाही आलेला, पण ठीक आहे जाऊ दे, जे असेल ते करूया एन्जॉय. चला जाऊया. अहो थांबा ना, दाखवू तर द्या हो जरा आमच्या हो ना. या तर अंधार झाला, मग मी थांबत नाही, मग मी तरी काय करणार.
पंकज मध्ये आलेलो म्हणजेच पंकज हॉटेल शुद्ध शाकाहारी म्हणजेच वेज प्युअर वेज. तर चला जातो घरी आता कारण जेवण झालंय आणि 11 वाजायला आले तर जाऊया घरी. आणि आजची यात्रा खूप छान झाली पण मध्येच आमच्या हस्बंडचा थोडासा मूड गेलेला कारण त्यांचं डोकं दुखत होतं. तर चला जाऊया आणि गाडी घेऊन चला बसते गाडीवर. ओके चला. तर पंकज थोडस इथलं फेमस आहे कराडच. मोनिका आलेलो आणि छान पण आहे. कारण पंकज हॉटेल मी याच्या अगोदर पण आम्ही फर्स्ट अॅनिव्हर्सरी म्हणजेच 1 मंथ अॅनिव्हर्सरी लग्न होऊन 1 महिना कम्प्लीट झालेलं तेव्हा आम्ही इथं आलेलो पंकजलाच. म्हणून आज पण पंकज मध्येच गेलो कारण उशीर झालेला आणि म्हटलं की जाऊ द्या कुठेतरी काय होईना पण जेवण जायचं होतं आम्हाला थोडस बाहेरच जेवून जायचं होतं म्हणून जेवण इथे झालं. आता चला जाऊया घरी. तर मी एक काय म्हणतो त्याला ऍडव्हेंचर करणार आहे काय ते पुढे सांगेन. तर तुम्ही स्टे कंटिन्यू म्हणजे काय स्टे वॉच कंटिन्यू काय म्हणतो तुम्ही स्टे ट्यून. तर मी काहीतरी ऍडव्हेंचर करणार आहे आता सध्या गाडीवर असं चाललो तर बघूया काय ऍडव्हेंचर आहे. आणि यांना पण नाही सांगितलेलं की नेमकं काय करणार आहे मी. तर चला मी थोडीशी चांगली जागा बघते आणि मगच ते ऍडव्हेंचर करूया. ओके चला. दाखवलं आम्ही कराडची यात्रा कशी होती आणि जास्त काही खूप जास्ती मोठी यात्रा नव्हती पण छोटीशी होती पण मस्त होती. तर दोनच राईड मध्ये बसलेलो आम्ही आणि तुम्हाला दाखवलेलंच की आम्ही काही काही कोणत्या कोणत्या राईड मध्ये बसलेलो. तर एक ते असं एरोप्लेन टाईप होतं विमान होतं आणि एक ड्रॅगनचं काहीतरी होतं तर त्याच्यात बसलेलो. बाकी काहीच केलं नाही आम्ही यात्रेमध्ये. काही घेतलं पण नाही कारण काही नव्हतं तितकं असं घेण्यासारखं हे ते. आणि खूप जास्त ते असं पुई ते वाजवायचं होतं ना ते काय बोलतात त्याला काय माहिती ते काय मुलं खूप वाजवत होती ते त्याच्यानी डोकं दुखायला लागलं आमच्या अहोंचं. तर त्यांचं खूप डोकं दुखत होतं आणि त्यामुळं मूड गेला सगळा. जास्ती काही नाही नुसतं कारण डोकं दुखत होतं त्यामुळं पनीर हे बाकी काही नाही हेच खाल्लेलो. तर चला मी हा व्लॉग इथं स्टॉप करते. बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर. आणि याच्या अगोदरचा व्लॉग नसाल बघितला तर तो व्लॉग बघा नक्की कारण तो पण छान आहे व्लॉग. तर चला ठीक आहे बाय टाटा ऑल ऑफ यू बाय. आणि मी तुम्हाला शेवटलं सांगितलेलं की मी एक ऍडव्हेंचर करणार आहे. तर ऍडव्हेंचर तेच होतं की मी उभा राहून गुड नाईट कराड असं बोललेलं पण हे चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की कधीतरी आपण पण आपल्या लाईफमध्ये ऍडव्हेंचर करून बघावं आणि मला खूप आवडतं असं काहीतरी वेगळं करायला हॅप्पी राहायला आवडतं. तर आम्ही पूर्ण अपोजिट आहोत आम्ही दोघं. हे आमचे अहो खूप म्हणजे खूप शांत इतके शांत आहेत की बस त्यांना काहीच असं हे जास्ती असं धिंगाणा मस्ती असं काहीच नाही आवडत. आणि पूर्ण अपोजिट मी आहे. मला खूप जास्त एन्जॉय करायला आवडतं. मला खूप जास्त असं कोणत्या पण गोष्टी तशी एक्साइटेड असते. मी खूप मज्जा करते आणि खूप जास्त असं मला हॅपी राहायला आवडतं. म्हणजे असं नाही की हे आमचे दुखी राहतात तसं नाही काही पण ते खूप शांत आहेत. आणि मी खूप जास्त अशी चुलबुली आगाव अशी आहे. तर ठीक आहे जाऊ द्यात अपोजिट अट्रॅक्ट होतात म्हणे. तर तसंच झालंय आमच्या दोघांचं. आम्ही दोघं अपोजिट असल्यामुळं अट्रॅक्ट झालो आणि आमचं लग्न झालं. तर चला जे काही आहे ते चांगलं आहे.
ठीक आहे, तर चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टाटा. आणि तुम्ही मी जे केलेलं ऍडव्हेंचर ते तुम्ही नका करो, पडचाल खाली. मी पण पडू शकते, पण मी थोडस केअरफुली केलेलं, पण मला करायचं होतं आणि मी केलं, तर ठीक आहे. आणि माझा एक खूप मोठा गुणधर्म आहे, मला जे करायचं असतं ते मी केल्याशिवाय राहतच नाही. माझं जर काही डोक्यात असेल तर ते मी केल्याशिवाय सोडतच नाही, तर तसंच आहे. आणि हे तुम्हाला माझ्या ब्लॉगहून कळतच असेल. तर चला, स्टॉप करते, बाय, टाटा.